खोली गाव परिसरात एक माडाचं बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. एक 13 ते 14 मजल्याच्या बिल्डिंग आहे. अशा 13 बिल्डिंगांचं काम चालू आहे. तेथे केबल टाकण्याचंही काम चालू आहे. त्या केबलमध्ये कॉपरची तार वापरल्या जाते. ती कॉपरची तार ह्या चोरट्यांनी चोरून ती पुन्हा परिसरात घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि चोरीची तक्रार आमच्याकडे दाखल झाली. जवळपास 15 लाख किमतीची चोरीची गुन्हा आम्ही घरफोडीचा दाखल केला होता आणि ती तक्रार प्राप्त झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होनमाने साहेब आणि त्यांची टीम यांनी गोपनीयरित्या याचा तपास सुरू केला. रेकॉर्डवरचे आरोपी तपासले आणि त्यांच्या माहितीमध्ये असं समजलं की आरोपी पुण्याला आहे. त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना रवाना केले आणि आरोपीची गोपनीय माहिती काढून 2 आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेले आहे. आरोपीकडून जवळपास 6.5 लाखाची त्यांनी कॉपर वायर आणि 4 लाखाची एक स्विफ्ट कार जी गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती जप्त केलेली आहे. 2 आरोपी अटक केलेले आहे. अजून या गुन्ह्याचा तपास चालू आहे. इतर आरोपी अजून अटक करायची आणि मुद्देमाल हस्तगत करायची कारवाई चालू आहे. सर, आपण जर बघायची किंवा सेल करायची काय नक्की प्रकार आहे? सध्या तपास हा प्राथमिक स्वरूपात चालू आहे. त्या अनुषंगानेही आमचा तपास चालू आहे की यांनी अजून कुठे कुठे गुन्हे केले आहे त्याची माहिती आम्ही घेत आहोत. आरोपी नाही, ती माहिती सध्या आता प्राप्त नाही आहे. स्थानिक कंत्राटी माहिती आहे नाही? स्थानिक नाही, हे आरोपीच आहे. प्रोफेशनल आरोपी आता सध्या तरी दिसत आहे या प्रकारच्या चोरी करणारे. याच्या पाठीमागे कोण आहे, त्यांचे कोणी इतर साथीदार आहे का, याचाही शोध आम्ही तपास चालू आहे आमचा. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.